आज आपण 15 ऑगस्टचे बॅनर एडिटिंग शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला जे ॲप्लिकेशन लागणार आहे पिक्सार, ते आपण खोलूया. यासाठी जे आपल्याला बॅकग्राऊंड लागणार आहे ते मी घेतलेलं आहे आधीच. ते आपल्याला आधी घ्यायचं आहे. त्याची क्लिअरिटी वाढायसाठी थोडं आपण त्याला रिसाइज करायचं आहे. रिसाइज केलेलं आहे आपण. नंतर आपण त्याच्यावर आपण फोटो घ्यायचा आहे. फोटो आपल्याला क्रॉप करावा लागेल, पण मी आधीच क्रॉप करून ठेवला आहे. तुम्ही तुमचा फोटो क्रॉप करून लावू शकता. हे बघा, मी आधीच क्रॉप केलेला आहे. तर आपल्याला हा फोटो ॲडजस्ट करायचा आहे. जसं चांगला वाटेल बॅकग्राऊंडवर तसं आपल्याला तो ठेवायचा आहे. हां, असं चांगला वाटतं आहे आपल्याला तर आपण असं ठेवला. इथून डन करायचे आपल्याला. नंतर या फोटोला जे PNG लागणार आहेत ते मी डाउनलोड केले. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी ते PNG देईन, लिंक देईन. ती लिंक ओपन करून आपण ते डाउनलोड करू शकता. तर ॲड फोटोमध्ये जाऊया आपण. ॲड फोटोमधून जे PNG मी तयार केले ते घेऊया आपण. एवढा PNG घेतलेले आहे मी. ती आपल्याला बरोबर ठिकाणी ॲड करायची. तर आपण PNG ॲड केलेले चांगले दिसते बघा इथे PNG. ठीक आहे, डन करूया आपण. अशीच अजून एक PNG घेऊया आपण, दुसरी जे आपल्याला लागणार आहे. एक लेन्स लागेल ती, आणि आपण एक PNG घेऊया. PNG वगैरे सगळे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तुम्हाला तर माहितीच आहे, स्क्रीन मोड करून आपण हे ब्लेंडमध्ये जाऊन स्क्रीन मोड करून याला आपण तयार करणार आहोत. या PNG यावर गुलाबी चांगली दिसेल म्हणून आपण त्याचा कलर गुलाबी करूया. ह्यू मधून हे चांगलं दिसतंय. आणि या PNG 15 ऑगस्टचे लिहिलेलं आहे ते डार्कन करून त्याच्या ब्लेंड ऑप्शनमध्ये जाऊन डार्क करून त्याच्यावर ठेवा. एक मित्रांनो, इथे चांगलं दिसतंय. तर बॅनर आपला चांगला एवढंच PNG बरोबर दिसत आहे. जास्त PNG टाकून आपल्याला काही वेगळं काहीतरी करायचं नाही. तरी बॅनर झालेला आहे आपला, थोडा चांगला प्रकारे दिसतोय. एक साईड मधलं काम आपलं संपलं आहे भावांनो. आपणाला याला आता Lightroom नेलं पाहिजे. ड्रॉमध्ये जाऊन आपण हा फोटो पिक्सार्टमधून सेव्ह करूया. तर मित्रांनो, Lightroom मी फोटो हा आधीच एक्सपोर्ट केलेला आहे. हा फोटो आपण Lightroom उघडायचा. तुम्ही उघडा म्हणजे यात जरा त्याचं टचअप्स करणार आहोत आपण. एक्सपोर्ट्स यात जरा कमी चांगलं वाटेल. कंट्रास्ट थोडं वाढवायचं आहे आपल्याला, चांग दिसेल. हायलाईट्स शक्यतो भावनं कमीच करायच्या. हायलाईट्स कमी केल्यानं ते बरोबर होतं. ब्लॅक्स जरा वाढवूया. तो वायब्रन्सीचं थोडं आपण जास्तच ठेवूया. कलर मिक्सिंग हे मेन आहे यात. याच्यामुळे आपण भरपूर यात फरक करू शकतो.
तुम्हाला जसं चांगलं वाटेल तसं यात तुम्ही एडिट करू शकता। भावना तरी आपला फोटो चांगला झालेला आहे। डन, ह्याच्या आपण विग्नेट टाकूया जरा, म्हणजे याचा आपला बॅनर चांगला दिसेल। टेक्स्चर वाढवूया याचं वाईट चांगलं दिसण्यासाठी। या फोटोला तर आपल्याला स्मूथ करायचे, याचं नॉईस रिडक्शन आपण वाढवूया थोडं। हा बघा भावानो, त्यातलं चांगल्या प्रकारे आपला फोटो एडिट चाललाय। सेव टू डिवाइस ऑप्शन मधनं आपण सेव्ह करायचे। फोटो सेव्ह झाला आहे आपला, संपूर्ण एडिटिंग झालेलं आहे आपलं। आपण फोटो बघूया आपला। बघूया फोटो आपण आपला। हे बघा, अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आपला बॅनर तयार झाला आहे। तुम्ही असा बॅनर करू इच्छिता तर अशाच प्रकारचे बॅनर बनवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू भावना।